मग आधी आश्वासन द्या ना की जे सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय ते बिलात आणू किंवा जे सर्वोच्च उच्च न्यायालयात सांगितलंय ते आम्ही रूल्स मध्ये आणू, असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? आपल्याजवळ या ठिकाणी मेजॉरिटी आहे म्हणून आपण काही रेटून नेऊ असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? हे योग्य नाही अध्यक्ष महोदय, आमचा पूर्णपणे विरोध आहे अध्यक्ष महोदय, हे संविधान संमत नाहीये। अध्यक्ष महोदय, मला वाटतं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांची काहीतरी गल्लत होते। जे कोर्टात आहे ते कोर्टात आहे, ते सध्याच्या याच्यात आहे, अंमलबजावणी कशी करायची त्या बाबतीत। आणि जे बिल आत्ता मांडण्यात येणार आहे ते 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर काय करावं या बाबतीत आहे। आणि कोर्टामध्ये सरकारने ॲफिडेव्हिट जे केलेलं आहे ते कोर्टाने अजून त्याच्यावर निर्देश देणं, निर्णय देणं हे या बाबतीत ॲडव्होकेट जनरलने जे आत्ताच आपण सांगितलं ना की कोर्टात जे सांगितलेलं आहे त्याचं ॲडजन करून आता पुढे डिफर केलेली आहे तारीख। त्यामुळे जो कोर्टाचा शेवटी निर्णय आहे तो कोर्टाचा आपल्याला नाही। अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, अध्यक्ष महोदय मुश्रीफ साहेबांना घाई आहे, त्यांना रिटून न्यायचं आहे। मुश्रीफ साहेब तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, रिटून नेऊ शकता, पण या ठिकाणी अकॅडमिक चर्चा झाली पाहिजे आणि संविधान समज झालं पाहिजे। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये 5 वर्षानंतर ॲडमिनिस्ट्रेटर नेमता येतो की नाही याला चॅलेंजच नाही, ते सगळ्यांना मान्य आहे, उच्च न्यायालयालाही मान्य आहे, ते बिल नाही आहे। या बिलामध्ये तुम्ही जो योग्य व्यक्ती म्हटला योग्य व्यक्ती, हा ठीक आहे ठीक आहे, त्याला त्याला चॅलेंज केलाय आणि त्याला चॅलेंज केलं असताना त्याच्यावर तुमच्या महाअधिवक्त्याने योग्य व्यक्ती याची व्याख्या सांगितली आहे तिथे की योग्य व्यक्ती म्हणजे या 4 कॅटेगरी। एवढं जर त्या ठिकाणी महाअधिवक्त्याने ऍफिडेव्हिट दिलं असेल तेच बिलात यावं एवढं आमचं मत आहे, बाकी तुम्हाला आमचा चॅलेंजच नाही आहे त्याला। तुम्ही स्वतः महाअधिवक्ता सरकारचे असतात, सरकारची भूमिका ते मांडतात आणि सरकारची भूमिका मांडत असताना एकाच गोष्टीला चॅलेंज आहे, योग्य व्यक्ती म्हणजे कोण त्याची डेफिनेशन महाअधिवक्त्याने दिली आहे, तेवढी बिलात घ्या, आमचं मान्यता आहे, आमचं काय अडचण आहे त्याला? आमची अडचणच नाही आहे त्याला। अध्यक्ष महोदय, हे ग्रामविकास खात्याचं जे बिल आहे, आता मी विरोधी पक्ष नेत्यांचं सभागृहाने ऐकलं, आमच्या ग्रामविकास मंत्र्यांचं ऐकलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही उद्देशामध्ये गेला उद्देशन कारण, तर अध्यक्ष महोदय त्याच्यात सरळ आहे की जर एखादी पंचायत या अधिनियमांमुळे कायदेशीर घटित करण्यात आलेली नाही असे राज्य शासनाला कोणत्याही वेळी दिसून आले तर राज्य शासनाला राज्यपत्रित अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचं विसर्जन करता येईल आणि त्याच अधिसूचनेद्वारे किंवा तशाच अधिसूचनेद्वारे पंचायतीचे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार व कर्तव्य त्यास योग्य वाटेल अशा व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून अशा रीतीने व अशा कालावधीसाठी अशा शर्तीच्या अधीन पार पाडण्याची व्यवस्था करण्यात येईल। विरोधी पक्ष नेते झालं काय, पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस 72वे 73वे घटना दुरुस्ती झाली, इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झाले, त्यावेळेस आपल्याला कधीच कुणाला वाटलं नव्हतं की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाचं मुदतच संपते, आमदार की 5 वर्ष झाल्यानंतर जशी संपती, खासदार की 5 वर्ष झाल्यानंतर संपती, तशाच पद्धतीनं ह्या ग्रामपंचायतीचं होत होतं। म्हणून हे बिल आम्ही त्याच्या ठिकाणी आणलेलं आहे की बाबा जवळपास 12,668 ग्रामपंचायतीची मुदत कालच्या जुलै 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत होत म्हणजे आहे, होत संपलेली आहे किंवा संपणार आहे आणि देशातील महाराष्ट्रातील हे कोविडच्यामुळं त्याच्याकरता हे पाहिजे। आपण जे म्हणताय ते महाअभिवक्ता ॲडव्होकेट जनरलनी तिथं मांडलेलंच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जी वेगवेगळ्या कोर्टा हायकोर्टामध्ये जाऊन मागणी केलेली आहे की तुम्ही नेमताना राजकीय व्यक्ती तिथं नेमू नये, किंवा नेमायची झालं तर आमच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्याच कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला तिथं त्या ठिकाणी नेमता आलं पाहिजे, असंच आत्तापर्यंत आपण नेमलेलं आहे, आपण नवीन कुणालाही तिथं नेमलेलं नाही। हे बिल पास झालं आणि आज जे मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जे आहे त्याचा निकाल जर लागला तर तो निकाल सगळ्यांना बंधनकारकच आहे, विरोधी पक्ष नेते त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही, या बिलाचा आणि त्याचा अर्थार्थी काहीच संबंध नाही असं आमचं मत आहे अध्यक्ष महोदय। भुजबळ साहेब, हा निकाल ऑलरेडी लागलाय, आता कुठला विषय माहितीये का,
आज एवढाच विषय येणार आहे की याच्यामध्ये पिटिशनर्सच्या वतीनं मागच्या तारखेला हे मांडण्यात आलं की जे सरपंच आहेत तेच संविधानाचा त्यांनी दाखला देऊन त्याच्यामध्ये आहे, मी वाचून दाखवून वेळ घालत नाही. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.